नमस्कार, मी अरविंद आठले। आज खूप महिन्यांनी तुमच्या भेटीला मी येतो आहे। सहज स्वयंपाकाचा हा 117वा भाग आहे आणि यामध्ये आपण नमकीन चंपाकळी करणार आहोत। एक थोडा मॉडिफिकेशन आहे चंपाकळीचं, मूळ जे पाकातली करतात त्याऐवजी हे नवीन व्हर्शन मॉडिफिकेशन थोडंसं केलेलं आहे, खूप छान लागतं। तेव्हा आपण सुरुवात करूया। तर प्रथम हे आपण दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे। हा थोडासा साखरेचं काय म्हणतो आपण त्याला, पिठी साखर ही थोडी घेतलेली आहे। मीठ घेतलेलं आहे, नंतर काळ्या मिऱ्याची मिरपूड घेतलेली आहे। हे इकडं पाणी घेतलेलं आहे आपण सगळं हे कालू हे करण्यासाठी, पीठ तयार करण्यासाठी। हे तेल घेतलेलं आहे मोहन, म्हणून आपण हे थोडं तेल याला वापरणार आहोत। तर प्रथम आता आपण कणिक जी घेतली आहे दोन वाट्या, ही कणिक एका पात्रामध्ये घेतो आपण। त्यानंतर दोन वाट्या कणिक आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे। तर हे आता आपण घेतो आहोत। हे थोडंसं आपण याच्यामध्ये मोहन घालणार। ही आधी छान कणिक आणि मैदा मिसळून घेतला व्यवस्थितपणे आणि मिसळून चांगलं झालं की मग त्यात आता आपण मोहन घालणार आहोत। मोहन म्हणजे हे तेल आपण गरम केलेलं आहे चांगलं। साधारणपणे अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे 3-4 चमचे आपण तेल घेऊया आणि हा जो मैदा आणि कणिक हे पीठ दोन्ही मिसळलेलं आहे हे छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला। छान एकमेकात चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि मग कमी जास्ती ते आपण नंतर करू शकतो। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ चवीपुरतं मिसळणार आणि हां आता हे मीठ घालणार आपण। आता यानंतर आपण घालतो आहे पिठी साखर। अंदाजाने घ्यायचं आहे सगळं, थोडंसं नमकीन करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे मीठ मिसळते, थोडं पिठी साखर आपण मिसळतो आहे आणि त्यानंतर हे मिरपूड आपण त्यात थोडीशी मिसळतो आहे। खूप छान चव येईल याला, चांगलं मिसळू दे। आता हे व्यवस्थित आपण कणिक आणि मैद्याला तेल व्यवस्थित मोहन जे आहे ते चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ मिसळलं आहे, मिरपूड मिसळली आहे आणि हे काय म्हणतात त्याला साखर, जो साखरेचा जे पीठ असतं ते, तर हे मिसळून घेतलं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी टाकणार हळूहळू, थोडं थोडं पिठी साखर, एकदम मलाही शब्द आठवेना, तर पिठी साखर मिसळली थोडीशी आणि हे थोडं थोडं पाणी घालणार आपण त्याच्यामध्ये आणि हे असं छान हळूहळू त्यात पाणी मिसळा, एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं। आणि छान हळूहळू ते मळायचं, हे पहा हळू छान। आता याच्यात पुन्हा थोडं पाणी टाकणार, हळू पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकलं तर गडबड होईल, थोडं थोडं टाकून जसं कणिक आपण भिजवतो ना पुऱ्यांची किंवा पोळ्यांची, थोडं पुरी पिरीपेक्षा थोडं कमी आणि पोळीपेक्षा थोडी घट्ट अशी कणिक भिजवायची आहे आणि याच्यात छान भिजवून आपण गोळा तयार करणार आहे आणि हा गोळा साधारण 1/4 ते 1/4 तास मुरू द्यायचा। तर आता ही कणिक अशी छान आपण मळतो आहोत, त्याचा आता छान गोळा तयार झालेला आहे। हे पहा हे त्याचे किती सुंदर दिसते आहे की हे पदार्थ नंतर खूप छान दिसणार आहे। तर आता ह्याला आपण थोडंसं तेल लावणार वरून,
छान मळले आणि हे आता अर्धा ते पाऊण तास आपण एका भांड्याखाली ते झाकून ठेवणार. खूप सुंदर मळली गेलेली आहे, चव बघितलेली आहे आणि चवीप्रमाणे त्यात तिखट मीठ जे काही पिठी साखर हवा असेल तसे त्याप्रमाणे पुन्हा बदललेलं आहे थोडंसं, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ते बदलू शकता. तर आता हे मळून झाले आहे आणि याच्यावर आता आपण हे झाकण ठेवतो पूर्ण. ही आता कणिक अर्धा ते पाऊण तास आता आपण इकडे येणार नाही, आपण तोपर्यंत विश्राम घेणार आहोत. आता अर्धा पाऊण तास झालेला आहे, ते चांगलं छान पीठ मुरलेलं आहे चांगलं. आता याचे आपण प्रथम गोळे तयार करणार. आपल्याला पुरीसारखे गोळे करायचे आहेत, पुरी जशी करतो ना तसे लाटायचे आहेत. त्या मनाने पुरी होईल एवढी एक एक गोळे, असे सगळे गोळे आधी आपण करून घेऊया. थोडे आधी पुन्हा छान मळून घेऊ. हे असे गोळे छान मळून घ्यायचे, गोल गोल फिरवून हातावर दोन्ही हात चपट्या हाता ह्याच्यावर ठेवून गोल गोळे करून थोडे चपटे करायचे. हे असे सगळे गोळे आपल्याला असे छोटे छोटे आपण गोळे केले, पुरीला जसे करतो त्याप्रमाणे हे गोळे केलेले आहेत. आणि आता इकडे हा गोळा आपण लाटून ह्याचं पुरीसारखं करणार आहोत. पहिले गोल शक्यतो करा, खूप मोठा गोळा घेऊ नका, साधारण एक 2.5 इंच ते 3 इंच समजा जास्ती जास्त एवढी पुरी होईल अशा प्रकारे ती करायची आहे. आता आपण एक सुरी घेणार आणि सुरीनी याला खाचे पाटणार आहे. आपण पहा कसे आहेत, साधारण 1.5 इंचापेक्षा कमी अंतरावर हे असे याला खाचे पाडायचे. आता पहा पुढे आपण काय करतो, हे खाचे आहेत बघा. आता हे आपण दुमडत नेणार आणि कडेच्या दोन कड्या ह्या अशा धरलेल्या आहेत पहा. मधले असे ते वेटोळे असे राहिले पाहिजे आणि कडेला आपण दाबून घेतो. आता अजून ह्या आपण काही लाटून ठेवलेल्या आहेत गोळे, तर याला आता आपण हे पहा अशा खाचा पाडायच्या. फार कलेचं काम आहे बरं, खूप छान दिसतात पण आता तुम्हाला तळायचे आहेत मग तुमच्या लक्षात येईल. हे पहा शेवटपर्यंत नाही न्यायचे, टोकं गाठायची नाहीत, मध्येच फक्त आपण केलेलं आहे पहा. अगदी जवळजवळ करायचे आहेत. आता हे आपण दुमडणार आहोत. हे पहा कडेला कसं धरलं आहे बघा, चिमटीमध्ये कडेला धरलं आहे दोन्ही बाजूनी आणि हे मधलं रिकामा ठेवलं आहे आणि हे असं गुंडाळत नेलं आहे समोर. हां हे झालं. आता हे पुढचं खूप काळजीपूर्वक ते करायचं आहे आपल्याला. वा असे चिरा पाडायचे आहेत त्याला पण शर्टपर्यंत नाही न्यायचे, असे मध्ये न्यायचे. हे पहा मुद्दाम तुम्हाला जास्ती दाखवतोय जास्ती वेळा. आता यानंतर या दुमडायचे. हे पहा कड धरायची दाबून
आणि मधल्या रिकाम्या राहायला पाहिजे आणि मग कडा त्या चांगल्या दाबून घ्यायच्या. हे बघा आता ह्या आपल्या सगळ्या झालेल्या आहेत आणि या झाल्यानंतर आपण आता तळणार आहोत. हां आता तेल तापलं आहे का नाही बघायचं आपल्याला. एक छोट्या कणकेचा गोळा टाकला आपण. गोळा छान शिजतो आहे, वर येतो आहे, त्यामुळे तेल आपलं तापलेलं आहे आणि हे तेल तापून तयार आहे. तेलाची तापलेल्याची टेस्ट आपण बघितलेली आहे आणि हे आता एक एक सावकास आपण टाकणार आहोत. हे पहा काम ते तळले गेले पाहिजे. त्याच्या कडा विशेषतः थोड्या जाड असतात, मधले पापोद्र तर तळले जातात. तेव्हा गोल्डन ब्राऊन होईल असा त्याला आपल्याला रंग आणायचा. एवढा झाला की ते तळले गेले असं समजा. असं तेल त्याच्यावर थोडंसं पसरा, तेल सोडायचं आहे वर की ते छान तळले जातील. पहा सुंदर रंग आला आहे त्याला. हा कुरकुरीत सुंदर असा पदार्थ आहे. सगळीकडून चांगलं तळलं गेलं पाहिजे याची काळजी घ्या. पहा किती सुंदर आकार आलेला आहे. पहा गोल्डन ब्राऊन छान झालेला आहे. आणि आता आपण हा काढणार आहे. एक ताटली घेतली आहे आणि या ताटलीमध्ये आपण हा काढणार आहोत. पहा सुंदर झालेला आहे, रंग अतिशय छान आलेला आहे. आता आपण पुढचे तळणार. असे एक एक हळूवारपणे एक 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 आपण टाकतो आहोत त्याच्यामध्ये. मग त्याच्यावर असं तेल सोडायचं. एकमेकापासून अलग होतील, चिकटणार नाही त्याची काळजी घ्यायची. सुंदर त्याच्या कडा सुटत आहेत, मधला भाग कुरकुरीत होतो आहे चांगला, जरा सुंदर रंगही येतो आहे. त्याचा आकार फार सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की हा पदार्थ आवडेल. थोडंसं आपण नेहमीपेक्षा थोडी व्हरायटी बदललेली आहे, त्याची नमकीन टाईप केलेली आहे. चहाबरोबर खुसखुशी छान लागतील, कॉफीबरोबर अजून छान लागतील. पहा त्याचा रंग कसा बदलत चालला आहे, फार सुंदर झालेला आहे. खूप आवडतील तुम्हाला, यात काही मला शंका नाही. आणि नॉर्मली आतापर्यंत मी नवीन नवीन पुष्कळ वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्यामुळे ही वस्तू पण छान गोड मानून घ्या, करून पहा. घरच्या लोकांना खुश ठेवा. त्याची कड विशेषतः त्याचा बुडबुडे बंद होतात हळूहळू. त्याच्या कडा आहेत त्या थोड्या जाड असतात, त्या तळल्या गेल्या पाहिजे. मधला भाग तर पटपट तळला जातो पण ज्या कडा असतात त्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे. पहा किती सुंदर रंग आलेला आहे त्याला. आणि आता या तळल्या की मग आपण काढून घेणार. तर अशा प्रकारे या 117 व्या भागामध्ये
नमकीन चंपाकळी हा पदार्थ आपण केला, अतिशय सुंदर असा दिसणारा, कुरकुरीत आणि छान लागणारा नमकीन आहे हा, गोड नाही केलेला आपण मुद्दाम। तर याच्यात मुख्यतः गव्हाचं पीठ जास्ती वापरलेलं आहे, मिरो वापरलेला आहे, थोडीशी साखर बारीक करून वापरलेली आहे आणि थोडंसं मीठ आहे। ते एवढे पदार्थ घालून आणि छान तळलेला अतिशय सुंदर आकार सुंदर, अशा प्रकारे हा 117वा भाग आपला संपतो आहे आणि तुमचा मी निरोप घेतो आहे। खूप दिवसांनी आपलं भेटणं झालं, मध्ये 2-3 महिने मी वेगळ्या दुसऱ्या काही कामात व्यग्र असल्यामुळे भेटू नाही शकलो, त्याबद्दल माफ करा। पुन्हा अजून काही वेळा तरी आपण भेटणार आहोत आणि माझे जी काही बाकीची भाषणं झालेली आहेत वेगवेगळ्या, मुख्यतः माझा आध्यात्मिक विषय असतात त्याला धरून मी बराचसं बोललो आणि आता मध्ये पुन्हा या विषयाकडे वळलेलो आहे। तर आपण गोड मानून घ्या, छान आनंदात राहा। आनंद हा आपल्या संसाराचं गमक आहे आणि ते तुम्ही वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी रसनेला तृप्त करून, पोटाला तृप्त करून, घरातल्या सर्वांना तृप्त करा आणि छान संसार करा। नमस्कार, भेटू।